फक्त या नॅचरल घरगुती क्रीमचा वापर करा व चेहरा सॉफ्ट सुंदर चमकदार व लहान बाळासारखा गोड गुलाबी बनवा। आज मी आपल्यासाठी स्किन सॉफ्ट सुंदर तजेलदार तसेच डाक रहित करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने अगदी सहजतेने तुमच्या स्किन वरील सर्व प्रॉब्लेम्स घरच्या घरी निघून जाण्यास मदत होते आणि हा उपाय इतका इफेक्टिव्ह आणि प्रभावी आहे की याच्या 1 ते 2 वेळेच्या वापरानेच तुम्हाला लगेचच याचा फायदा जाणवतो आणि याचा कुठलाही साइड इफेक्ट न होता तुम्हाला यापासून पूर्णपणे फायदा होणार आहे, कारण हे पूर्ण नॅचरल आहे, यामध्ये कुठलेही केमिकल वापरलेले नाही। मित्र आणि मैत्रिणींनो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे। यासाठी प्रथम 1 ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि यामध्ये संत्रीची किंवा मोसंबीची साल 1 वाटी भरून टाकायची आहे। संत्रीची व मोसंबीची साल ही आपल्या स्किन करता खूप फायदेशीर आहे, कारण यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, म्हणूनच ही आपल्या स्किन करता रामबाण मानली गेली आहे। आणि येथे मी हळदीचा एक तुकडा घेतलेला आहे, यासाठी हळदीची खांडच घ्यायची आहे आणि ही थोडीशी बारीक करून यामध्ये टाकायची आहे, कारण जर आपण बाजारातली हळद यामध्ये टाकली तर त्यात केमिकल असण्याची शक्यता असते, म्हणून येथे आपण हळदीच्या खांडेचा वापर केलेला आहे आणि हळदीच्या खांडेचा जो कलर आहे तो नॅचरल पद्धतीने यामध्ये उतरेल, याचा पूर्णपणे अर्क यामध्ये उतरतो आणि जर तुम्ही पावडर वापरली तर त्याला पिवळेपणा जास्त येतो, म्हणून येथे मी हळदीच्या खांडेचा वापर केलेला आहे। आणि पिवळेपणा जास्त आल्यामुळे बऱ्याच जणांना ते आवडत नाही, जर तुम्हाला आवडत असेल तर घरचे जर तुम्ही तयार केलेले हळद असेल तर त्याचा देखील वापर येथे करू शकतात। हे इतके उकळून घ्यायचे आहे की जे आपण 1 ग्लास पाणी टाकलेले आहे ते फक्त 1/2 ग्लास राहायला हवे, इतके आपण हे उकळून घेणार आहोत। हे बघा, आपले पाणी छान उकळून तयार झाले आहे। आता आपण हे गाळून घेणार आहोत। हे गाळून घ्यायचे आहे आणि 1 चमचा भरून हे पाणी घ्यायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा भरून एलोवेरा जेल टाकायचे आहे। एलोवेरा जेल जर तुमच्याकडे घरचे असेल तर ते टाका, किंवा तुम्ही बाहेरच्या एलोवेरा जेलचा देखील इथे वापर करू शकतात। आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे एक क्रीम प्रमाणे। हे छान तयार झाले आहे। हे तुम्ही एका बॉटलमध्ये भरून देखील ठेवू शकतात आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही हे स्टोअर केले तर हे 1 ते 1.5 महिना तुम्ही वापरू शकतात। आणि जे हे लिक्विड उरले आहे हे तुम्ही केसांना देखील लावू शकतात। हे ज्यावेळेस तुम्हाला केस धुवायचे आहे त्यावेळेस यामध्ये 2 चमचे भरून खोबरेल तेल किंवा तुम्ही जे तेल वापरतात ते तेल टाकून केसांना स्काल्पपासून ते खालच्या टोकापर्यंत छान या लिक्विडने मसाज करायचे आहे आणि 1/2 ते 1 तासानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। यामुळे केसांच्या कुठल्याही समस्या असतील तर त्या देखील निघून जाण्यास मदत होते, किंवा फंगल इन्फेक्शन असेल, कोंडा असेल तर तो देखील निघून जातो व केसांना देखील चमकदार आणि सुंदर बनवण्यास हे लिक्विड खूप उपयुक्त ठरते। आणि ही जी क्रीम आहे ही तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी प्रथम स्किन स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ज्याप्रमाणे आपण नाईट क्रीमचा वापर करतो त्याप्रमाणे या क्रीमचा वापर करायचा आहे। याप्रमाणे हळूवारपणे ही लावून घ्यायची आहे आणि हे असेच राहू द्यायचे आहे आणि सकाळी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। यामुळे कुठल्याही प्रकारचे स्किनचे प्रॉब्लेम्स असतील तर ते निघून जातात, याबरोबरच स्किनवर डाग असतील तर ते देखील निघून जातील व स्किन सॉफ्ट सुंदर तजेलदार होऊन चमकदार देखील होण्यास यामुळे 100% मदत होते आणि तुमची जी स्किन काळवडलेली असेल तर ती देखील यामुळे निघून जाते। आणि हे स्टोअर करण्यासाठी काचेच्या एका छोट्याशा बॉटलमध्ये हे भरून ठेवून द्यायचे आहे आणि वेळोवेळी तुम्ही याचा वापर करू शकतात, परंतु हे ठेवताना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे। आणि ही क्रीम बनवण्यासाठी
तुम्ही जर बाहेरच्या जेलचा वापर करत असाल तर ही क्रीम 1 ते 1.5 महिना टिकेल आणि जर तुम्ही घरच्या कोरफडचे जेल वापरत असाल तर हे फक्त 8 दिवस टिकेल। आणि हे स्टोर करण्यासाठी काचेच्या बॉटलचाच वापर करायचा आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल, चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा। व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।